मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण लढा सुरू केला आहे. आता बस झाल्या आत्महत्या. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इंचही मागे हटायचे नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पाटील हे सांगली जिल्ह्यातील विटा येथे बोलत होते. 24 डिसेंबर रोजी आपली कसोटी आहे, लेकरांसाठी लढा आहे, शांततेत आंदोलन करा, मतभेद आणि एकजूट तुटून देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यायला वेळ लावला. 1970 साली आरक्षण होते पण ओबीसी नेत्याचा दबाव होता त्यामुळे पुरावे दडवले गेले. पण आज मराठ्यांची एकजूट पाहून सरकारने पुरावे शोधायला सुरुवात केली आहे. आज लाखाने महाराष्ट्रभर नोंदी सापडल्यात. आपण 70% लढाई जिंकली आहे. आनंदाचा क्षण जवळ आला आहे. पण मराठ्यांनी सावध रहा. 24 डिसेंबर रोजी आपली कसोटी आहे, शांततेत आंदोलन करा. आरक्षणासाठी आता इथून पुढे एकानेही आत्महत्या करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. एका कुणबी नोंदीवर 200 लोकांचा फायदा होणार आहे. 1805 पासून 1967 ते 2023 पर्यंत जे पुरावे सापडलेत ते आरक्षण जर 70 वर्षापूर्वी दिले असते तर मराठा समाज आज प्रगत जात झाली असती. 70 वर्षात आम्हाला कोणी आरक्षण दिले नाही याचे उत्तर आम्हाला पाहिजे. 70 वर्षात सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आमच्या बापजाद्यांनी मोठे केले. आज लेकरांसाठी या नेत्यांच्या मदतीची गरज असताना एकही नेता बोलायला तयार नाही. मराठा समाजाने निकष पूर्ण करून देखील त्यांना आरक्षण का नाही? शेती असलेल्या सर्वांना आरक्षण दिले. मराठा समाजाकडे देखील शेती, मग या समाजाला का आरक्षण नाही? आरक्षण कुणी देऊन दिले नाही याचे नाव आम्हाला कळले पाहिजे. आरक्षणासाठीचे सर्व निकष पूर्ण केलेत. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का याचे उत्तर सरकारकडे नाही. शेतीची कुणबीपणाची लाज ज्यांना वाटत असेल त्यांनी शेती विकून चंद्रावर राहायला जावे. मराठ्यांच्या सुनामी विरोधात जायचे कुणीही धाडस करणार नाही, पण जर गेलाच तर त्याला समजावून सांगा असंही जरांगे पाटील म्हणाले. डॉक्टरला म्हणलं भाऊ तपासू नको, पहिल्या किडण्या भरून आपल्या आहेत त्या डॉक्टरने मला तपासलं, मला दोन्ही किडण्या निघाल्या ना, पहिल्या का जाणार नाही मला सोडलं ना. ते काय डाऊट आहे ते त्यांचा भरोसा नाही. पण आपण ते या मराठ्यांच्या लेकरासाठी आपण सगळे उघडून लावले. मला ते शत्रू समजायला लागले त्यांचा सध्या मागात मराठ्यांना. मी काय चूक केली? मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यानुसार माझ्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण द्या, त्याच्यावर अन्याय करू नका ही मागणी केली म्हणून मी मला शत्रू समजायला. तुम्हाला कधीच मी मॅनेज होत नाही म्हणून शत्रू समजायला. अरे मी मराठ्यांच्या शेतकऱ्यांच्या रक्तामासाचा पोरगा आहे, मी तुम्हाला मॅनेज होईल कसा? होऊ शकत नाही, कारण मराठ्यांची गद्दारी मी नाही करू शकत. तुम्ही शत्रू समजा नाही तर काही सांगा. आणि ते मग काय करते? आणि ते जर मला काही केलं तर या गम ओळखायला सोडीन का? आणि समजा केलं माझ्यावर काय, माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे आहेत, ते भागावर सुद्धा ऐकत नाही, मग काय करते ते? आणि मी मराठा भेट नाही म्हणून ते मला आता या दिवसात एअरपोर्ट समजायला लागले. ते म्हणले ते लेजनी भरमाचे त्याच्या नाटेत नको लागायचं. ते काय म्हणते ना, उगा ऐकून घ्या गपचित आणि लिहून घ्या. त्यांनी सगळे प्रयोग केले आहेत आपल्या सगळं, आपण सगळे उघडून लावले. माय बापावर जाताना पुन्हा एकदा सांगतो, मत भेद होऊ नका. इथून पुढं उद्या सकाळपासून आपल्या तालुक्यातले आपल्या जिल्ह्यातले गावाचे गाव पिंजून काढायला सुरुवात करा. 1 डिसेंबरला आणि 1 डिसेंबरपासून एकही गाव नाही राहिलं पाहिजे तिथं साखळी उपोषण सुरू नाही. एकही गावागावात साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे. त्याचे निवेदन द्यायचे म्हणजे सरकारच्या लक्षात घेतो किती बसली आहे. शांततेत आंदोलन करायचं, पण गाव तिथं साखळी उपोषण सुरू झालं पाहिजे इतक्या ताकदीनं की 24 डिसेंबरला सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा लागला पाहिजे. जर सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर त्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवून आंदोलन केलं जाईल. ती आणखी तुम्हाला सांगण्यासुद्धा येईल, त्याची काळजी करू नका. आपल्या काही काही जमत नाही करते ते म्हणते म्हणलं की सांगा मला तयारी करायला लागणार. काम करणार झालं आपण दोन नाही धरणं म्हणून तर एक कलेऊ शकाल. आता टप्प्या टप्प्यात बरोबर चाललंय. ऑनलाईन धोरणाला आपण
एवढ्या भांडमुली नव्हत्या. आपल्या लेकरा बाळांच्या कुणाच्या तरी कुटुंबात अन्नाचा घास गेला त्या सर्टिफिकेट मुळे आज लाखांनो लोकांना प्रमाणपत्र मिळायला लागले. मग शांततेत केलं म्हणूनच झालं. ही शांतीचं ब्रह्मास्त्र पेरण्याची ताकद या राज्यात देशात कोणाच कोणाच. तुम्ही फक्त शांतते घ्या, तुम्हाला काय काय दार असेल तसं मिळत नाही बघू. आपण त्याची काळजी करू ना, आपली भाषा कळत येते आम्हाला. तुम्ही टी व्ही बघता ना, मग आपली भाषा तशा टप्प्यात आला वाजेला त्यांना आपली भाषा कळती त्याची टेन्शन घेऊ नका. फक्त शांततेत करा, गाव तिथं साकळं पशन पासून. जर नाही केलं तर पुढचा निर्णय काय घ्यायचा आपण समाजाला विचारून घेऊ. आता तुम्हाला सगळं सांगितलं, आता मी पुढच्याही गावावर बघते तिकडेही जातो. फक्त जाता जाता मग एक सांगत राहिलं सांगू का, आरक्षण सांगितलं सगळं सांगितलं मग सांगत राहिलं ना खाली बसा काय लोक ठरला नाही बुलबुल आरक्षण मिळायला का तुम्हाला. नाही मी सध्या बोलतच नाही. ते म्हणतं माझ्या एकट्याच मागा लागलं म्हणलं जाऊ दिलं. आणि त्याने आता सध्या बोलायचं म्हणून केलं विचारलं. त्याच्यानं आपली थोडी दुश्मनी, त्यांना विरोध नाही आपला व्यक्ती म्हणून त्यांना नाही, त्यांच्या विचाराला विरोध. त्यांनी गोरगरिबांच्या लेकराला आडवं नाही पडायला पाहिजे तिथं विरोध आहे आपला. व्यक्ती म्हणून ती आपले शत्रू नाही, त्यांच्या विचाराला विरोध आहे. मग सांगायचं तेवढं सांगतो मोकळा होतो सांगू ना महाशेव तुम्हाला सांगतो. हिमायाकडे येते तिकडं अंतरवाल्याला मला काय म्हणतात माहिती का, यांच्यासह महाराष्ट्रातले सगळेच येते. ते मला तिथे येऊन म्हणते तुम्ही आमच्या गावात या, तुम्हाला कोण धक्का लावतो बघतो. आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीर उभा आहे, तुम्हाला धक्का बी कोणाचा लागून देत नाही. तुमच्यातले जीव आमचा. मला तिकडं आल्या मी तर गावात आले मला असं खाता खाता लोणी देत घेऊन चालायला लागला सर तिकडेकडे गेलो. बघा यांची माय मुळ परगाड मुलं ना भाऊ, आणि तुमच्या इकडं काही काय असे मोठे माणसं त्याला किती बाहेर भेटून घेऊ सुद्धा पुढं सरकत नाही बघा. मला तर सहज लोटी कार्यक्रम जातो. मला माहिती आहे ना तुम्हाला ती माया आहे, तुम्हाला भेटावं वाटतंय मला. पण सध्या माझी परिस्थिती अशी आहे, पहिल्या 17 दिवसाचं पोषण आणि आता 9 दिवसात माझं शरीर आता मला साथ नाही दे, त्यामुळं मला रस्ता लागतो आणि मोकळं जायला. कारण माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती मला काय त्रास होतो. मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही आता आराम करायचा, पण मला माहिती मी जर यावेळेत आराम केला मराठीचं वाटोळं झालं म्हणून सांगायचं. हीच वेळ लावून धरण्याची आणि आंदोलन सुरू ठेवण्याची, म्हणून मी रात्रंदिवस तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो, तुमच्या गाठी घेण्यासाठी येतो. मला कळतंय की तुम्ही मायापोटी येत आहे, पण या असं कथा कथा लोट येतात तुम्ही मला. मग तगडं सुद्धा खालटी करणं होईल किंवा लोटी करत नाही, मी होता लागला सणाटी कार्यकडे जातो इतकं ढकली. मला फक्त वाट करून द्या एवढंच मला म्हणायचं. माझ्या शरीरात सध्या कळत नाही सध्या डासं सुद्धा माझ्या टाईम देत नाही तो खायला काही मिळत नाही. ते दुसरी पार्टी बघत आहे पण आपल्याकडे येत नाही आणि इकडं काही राहिलंच नाही. पण तुमच्या शक्तीच्या जोरावर आणि तुमच्या एकजुटीच्या जोरावर मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण कोणीच सभा गाठायचं नाही, वीज सुद्धा आटणार नाही.